ओम गंग गणपते नमः। नमस्कार आणि स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, आज संकष्ट चतुर्थी या दिवशी बाप्पा आपल्या सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करो व सध्या या संकटातून संपूर्ण जगाला मुक्त करो अशी बाप्पा चरणी प्रार्थना। मित्रांनो, श्री गणपती बाप्पा यांना प्रिय व्रत म्हणजे संकष्ट चतुर्थी व्रत। या दिवशी श्री गणेशाचे मनोभावे पूजन केले जाते व सायंकाळी चंद्रदर्शन घेऊन उपवास सोडला जातो। मग या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रपूजन व चंद्रदर्शन का केले जाते त्याविषयीची पौराणिक कथा आज आपण श्रवण करणार आहोत। ही कथा शेवटपर्यंत नक्की श्रवण करा। मित्रांनो, एकदा गणपती बाप्पा त्यांच्या मित्रांसह भोजन आटपून रात्रीच्या वेळी आपल्या वाहनावर बसून उंदरावर बसून निघाले होते। पण तो अचानक पुढे चालत असताना उंदरावर बसून जात असताना त्यांना एक साप आडवा गेला आणि साप आडवा गेल्यामुळे उंदीर हा खूप घाबरला व अचानक थांबला व अचानक थांबल्यामुळे गणपती बाप्पा हे उंदरावरून खाली पडले आणि ते पडलेले चंद्रदेव पाहत होते आणि चंद्रदेवाने त्यांना पाहिल्यावर त्यांना हसू आवरले नाही आणि मग चंद्रदेव मोठमोठ्याने हसू लागले। श्री गणेशाने ते हसणे ऐकले, त्यांनी पाहिले की कोण एवढे मोठ्याने हसत आहे। त्यावेळी त्यांना चंद्र आपल्याकडे पाहून उपवासाने हसत आहे हे पाहून श्री गणेश यांना राग आला। त्यांना चंद्राचे आपल्यावर हसणे आवडले नाही। त्यावेळी श्री गणेशाने चंद्राला विचारणा केली असता तरीही चंद्राचे हसणे मात्र थांबेना। शेवटी श्री गणेशांना हा अपमान सहन झाला नाही, त्यांना खूप राग आला व ते चंद्रदेवाला म्हणाले, हे चंद्रदेव, तुम्ही मला हसत आहात, तुम्हाला तुमच्या रूपावर फार गर्व आहे आणि अहंकार आहे, तर यापुढे तुमचे तोंड कोणीही पाहणार नाही, अशा प्रकारचा श्राप मी तुम्हाला देतो आणि जर कोणी तुमचे तोंड पाहिले तर त्यावर खोटा चोळीचा आळ येईल, अशा श्राप श्री गणेश यांनी चंद्रदेवाला दिला व तेथून निघून गेले। त्यानंतर चंद्रदेवाने हा श्राप श्रवण केल्यावर ते खूप भयभीत झाले। त्यांना या श्रापापासून मुक्ती हवी होती, त्यामुळे ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवांनी त्यांना यावर एक उपाय सांगितला की तुम्ही शंकर महादेवाकडे जा, शंकर महादेव तुम्हाला यावर उपाय सांगतील। त्यावर चंद्रदेव यांनी शंकर महादेव यांची भक्ती करायला सुरुवात केली, शंकर महादेव यांची तपश्चर्या केली। त्यासाठी त्यांनी समुद्रकिनारी शिवलिंग स्थापना केली व त्या ठिकाणी दिवसरात्र शंकर महादेव यांची तपश्चर्या करू लागले, त्यांचे नामस्मरण करू लागले व त्यांच्या कठोर तपश्चर्येला प्रसन्न होऊन शंकर महादेव प्रसन्न झाले व त्यांनी त्यांना वर मागण्यास सांगितले। तेव्हा चंद्रदेवाने त्यांना या श्रापातून मुक्ती मिळावी असे वर मागितले। तेव्हा शंकर महादेव यांनी चंद्रदेवाला अभय दिले व तसेच त्यांना चंद्रदेवाला त्यांच्या मुकुटावर स्थान दिले। त्यानंतर शंकर महादेव तसेच सर्व देवी देवतांनी श्री गणेशास समजावले व या श्रापातून चंद्रदेवाला मुक्त करण्याची विनंती केली। तेव्हा श्री गणेश यांनी त्यांना चंद्रदेवाला उशाप दिला की भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी तुझे कोणी तोंड पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर त्यावर्षी खोटा आळ येईल, तसेच वर्षभरातील संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मात्र तुझे दर्शन हे शुभ फळ देणारे ठरणार आहे। तर अशा प्रकारे त्या दिवसापासून गणेश चतुर्थी म्हणजेच भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन हे टाळले जाते, परंतु संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन हे शुभ फळ देणारे ठरते। अशा प्रकारे चंद्रदेवाची त्या श्रापातून उशापाद्वारे मुक्ती झाली। मानले जाते की भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी श्रीकृष्ण यांनी चंद्रदर्शन केले होते आणि त्यामुळे त्यांच्यावर स्मयंतकमणी चोरण्याचा आळ आलेला होता आणि त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी त्यांनी संकष्ट चतुर्थी व्रत केले व त्यापासून त्यांची मुक्ती झाली। तर अशा प्रकारे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रपूजनाचे हे महत्त्व आहे, परंतु भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन हे टाळले जाते। तर अशा प्रकारे ही संकष्ट चतुर्थीची कथा आजच्या आपल्याला कशी वाटली कॉमेंट्समध्ये कॉमेंट करा, आवडल्यास लाईक करा, चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ शॉर्ट पण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।